नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेदी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एम मेमधील सेमिस्टर तीनमधील महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शिक्षणातील मूल्य निर्धारण याआधी आपण शिक्षणातील मूल्य निर्धारण या विषयातील दोन घटकावर आधारित असं सविस्तर असं लेक्चर आपण घेतलेलं आहे म्हणजे घटक एक जो आहे मूल्य निर्धारण मापन आणि मूल्यमापन यावर आधारित आपण लेक्चर घेतलेलं आहे आणि घटक तीन म्हणजे दोन आहे तर शैक्षणिक मूल्यनिर्धारणाचा पाया हे दोन घटक आपण सविस्तर पाहिलेले आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर घटक चार आणि घटक पाच घटक चारचं नाव आहे शैक्षणिक मापक आणि घटक पाचचं नाव आहे परीक्षेचे प्रकार आणि कसोट्या हे दोन लेक्चर आज आपण पाहणार आहोत चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यामुळं काय होईल मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील तर खाली लाल कलरमध्ये सबस्क्राईब असं आहे तर त्या बटनला क्लिक करा चला लेक्चरला आपण सुरुवात करूया बघा शैक्षणिक मापन हा घटकाविषयी माहिती आपण इथे पाहूया मग आपल्याला या शैक्षणिक मापन या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कुठले उद्दिष्टे प्राप्त होतात तर किंवा कुठल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने आपल्याला तो पाठ घ्यायचा आहे तर त्याचे काही उद्दिष्टे इथं दिलेली आहेत ते पण आपण इथे पाहूया बघा या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मापण्याची व्याख्या सांगता येईल त्याचप्रमाणे विविध मापन श्रेणीचा योग्य वेळी योग्य तेथे उपयोग करता येईल त्यानंतर मापनातील निनिळ्या प्रकाराची सहप्रमाणता सांगता येईल मापनाच्या सहप्रमाणतेच्या विविध प्रकारांच्या व्याख्या सांगता येतील त्यानंतर मापनाच्या साधनाची विश्वसनीयता मोजता येईल आणि शैक्षणिक मापनाच्या संदर्भात उपयोगिता व संकल्पनेचे महत्त्वसुद्धा ओळखता येईल आणि त्याचप्रमाणे अध्यापनातील प्रद्या प्रत्यादान परिणाम अध्यापनावर होणाऱ्या मापन प्रक्रियेच्या परिमाणाविषयी विषयीच्या म्हणजेच प्रत्यादान प्रक्रियेचे अध्यापनातील महत्त्व आपल्याला ओळखता येईल अशा प्रकारचे उद्दिष्ट आपल्याला या, या घटकामधनं प्राप्त होतील त्यानंतर पाहूया पुढचा मुद्दा प्रथम आपण पाहूया मापनाची व्याख्या तर बघा मापनाच्या मा व्याख्येमध्ये आपल्याला सांगता येईल की सामाजिक शास्त्रात मापन ही संख्यात्मक स्वरूपाची कृती आहे निश्चित नियम आणि पद्धतीच्या आधारे व्यक्तीची क्षमता किंवा तिची गुणवैशिष्ट्ये व त्यांचे प्रमाण संख्यांच्या स्वरूपात सांगता येते मापन म्हटलं की संख्या आलीच म्हणूनच मापनात दोन गोष्टीवर भर दिलेला असतो मग गोष्टी कोणकोणत्या तर पहिली गोष्ट आहे संख्यात्मकता किंवा संख्यात्मक रूपांतरण आणि दुसरी गोष्ट आहे ती निश्चित नियम आणि पद्धती या दोन गोष्टीवर मापनात भर दिलेला असतो हा मुद्दा आपण लक्षात असू द्या त्याचप्रमाणे मापनामध्ये आपल्याला आणखी सांगता येईल की संख्यात्मकीकरण करताना अंकाचा वापर केला जातो उदाहरण द्यायचं झालं तर पासष्ट टक्के गुण हे संख्यात्मक वर्णन झाले तर उत्कृष्ट निबंध हे गुणात्मक वर्णन झाले बघा इथे संख्येचा वापर केलेला आहे संख्यात्मक वर्णन इथे फक्त सांगितले आहे उत्कृष्ट निबंध म्हणजे शेरा दिलेला आहे तर ते कसं झालं गुणात्मक वर्णन काही वेळा मात्र या दोन प्रकारच्या वर्णनात आपल्याला समन्वय साधता येतो उदाहरणार्थ कसं तर बघा आपण श्रेणी दर्शवण्यासाठी ए बी सी डी ई अशी अक्षरे वापरतो आणि येथे अक्षराऐवजी संख्येचाही वापर करता येईल म्हणून श्रेणी हे संख्यात्मक मापन समजले जाते आणि या श्रेणीयुक्त संख्यात्मक मापनाचे गुणात्मक रूपांतरण खालील प्रकारे केलं जातं मग बघा गुणात्मक रूपांतरण कशा प्रकारे केलं जातं तर पहिला प्रकार बघा सर्वोत्तम त्यानंतर उत्तम चांगले सर्वसाधारण किंवा समाधानकारक आणि असमाधानकारक अशा गुणात्मक रूपांतरात आपण सुद्धा मापन करू शकतो विद्यार्थ्याच्या गुणाचं किंवा त्यांच्या मार्काचं अशा प्रकारे आपण हे संख्यात्मक मापन आणि गुणात्मक मापन काय असतं हे इथं पाहिलेलं आहे चला पुढचा मुद्दा पाहूया त्यानंतर पाहूया काही गुण विशेष आणि त्याचे निकष काय असतात आपण ती संकल्पना क्लिअर करून घेऊया अचूकता म्हणजे काय असतं तर एखाद्या विद्यार्थ्याने केलेला शब्द उच्चार समजून घेणे आणि त्यातील व्याकरणविषयक इतर चुकामुळे झालेला गोंधळ विद्यार्थ्याला विचारून दूर करणे याला आपण अचूकता असं म्हणतो त्यानंतर आहे सुयोग्यता सुयोग्यता म्हणजे काय ते पाहू सुयोग्यता म्हणजे कार्य समजेल अशी भाषा वापरणे भाषेतील बारकावे अपेक्षित नाहीत बोलणाऱ्याचे हेतू समजून घेणे म्हणजे सुयोग्यता आणि परिक्षेत्रामध्ये सांगता येईल की भाषेचे मर्यादित परिक्षेत्र मान्य करणे आणि मुख्य अर्थ शोधा लागतो लवचिकतामध्ये सांगता येईल किंवा त्याचा निकष काय असतो तर स्वतःहून संभाषणात भाग नाही प्रतिसाद द्याव्यास उशीर लागतो मध्यस्थाचा उपयोग सहाय्यक म्हणून करावा आकार या निकषाचा काय आहे तर एक किंवा दोन शब्द उच्चारले तरी चालतात अशा प्रकारे काही गुणवैशिष्ट्य आणि त्याचे निकष आपण इथे पाहिलेले आहे पुढचा मुद्दा घ्या त्यानंतर पाहूया मा आपण मापन श्रेणी मग मापन श्रेणी म्हणजे काय तर मूल्यमापनासाठी मापनाच्या विविध श्रेणीची आपल्याला गरज भासते कारण वस्तू किंवा व्यक्तीच्या बाह्य किंवा भौतिक गुणवैशिष्ट्याचा पडता आपल्याला निरीक्षणाने सहज घेता येतो जसे बघा उंची वजन अथवा तापमान परंतु आपल्याला निरीक्षणाने अशा गुणवैशाचा अथवा क्षमतांचा पडताळा पाहण्यासाठी व त्याचे मापन करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने एखादी श्रेणी तयार करणे आवश्यक असते मग अशा मापण्याच्या श्रेणी कशा असतात चार प्रकारच्या असतात मग कोणकोणते प्रकार आहेत पहिला आहे तो अंक निर्देश श्रेणी दुसरा जो प्रकार आहे समूहाचक श्रेणी तिसरा जो प्रकार आहे समांतरल श्रेणी आणि चौथा जो प्रकार आहे गुणोत्तर श्रेणी या चार श्रेणीमध्ये आपण मापन करू शकतो मग याची सविस्तर माहिती आपण खाली घेऊया बघा पहिली जी श्रेणी आहे अंक निर्दिष्ट श्रेणी याविषयी माहिती घ्यायची झाली लांबधारी प्रमाणाला वर्गीकरण श्रेणी असेही म्हणतात म्हणले जाते आणि यामध्ये प्रत्येक गटाचा निर्देश विशिष्ट अंकाने केला जातो उदाहरणार्थ बघा एखाद्या वर्गातील विद्यार्थ्याचे त्याच्या मातृभाषेप्रमाणे वर्गीकरण करायचे ठरले तर खालीलप्रमाणे करता येईल प्रत्येक भाषेला एक अंक जोडला जातो किंवा प्रत्येक भाषेचा निर्देश विशिष्ट अंकाने केला जातो उदाहरण दिलेलं आहे जसं मराठी एक इंग्रजी दोन हिंदी तीन बंगाली चार हे अंक कोणत्याही प्रकारे देता येतील अंक व त्याच्याशी निगडीत असलेली भाषा यांचा खा काही खास संबंध नसतो पण दोन पेक्षा एक कमी नाही आपण एकपेक्षा दोन भिन्न आहे एवढेच लक्षात घेतले जाते अंक निर्द श्रेणी म्हणजे नेमकं काय का हे तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर पाहूया क्रमवाचक श्रेणी यामध्ये काय आहे परीक्षेनंतर विद्यार्थ्याची श्रेणी कशी ठरवली जाते हे आपण जाणवताच आहोत मग काय यात काय केलं जातं सर्वात आधी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक दिला जातो आणि त्यानंतर गुणानुसार दुसरा व तिसरा क्रमांक दिला जातो आणि क्रमवाचक श्रेणीचा हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे आपण लक्षात असू द्या कारण एम क्यू स्वरूपात तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो मग क्रम श्रेणीचा आणखी एका प्रकारे उपयोग केला जातो आपण व्यक्तीच्या प्रावीण्याचे स्तर ठरवून तिला एक ते पाच असे क्रम देऊन एक हा क्रमांक किमान प्राविण्यासाठी तर पाच हा क्रमांक उत्तम प्राविण्यासाठी देऊ या पद्धतीने आपण खालील प्रकारे श्रेणी तयार करतो मग क्रमवाचक श्रेणीमध्ये कशाप्रकारे श्रेणी तयार केली जाते ते पाहूया बघा क्रमवाचक श्रेणी प्रकारामध्ये कशाप्रकारे श्रेणी तयार केली जाते तर या पद्धती खालील प्रकारे श्रेणी तयार केली जाते पदनिश्चिती दिली जाते आणि इथं कृती असते बघा सहा नंबरला पदनिश्चयन केलं जाय तर त्यामध्ये काय आहे उतारायचे मूल्यमापनाद्वारे स्पष्टाकलन पाच मध्ये आहे उतार्याचे स्पष्ट आकलन चार मध्ये आहे उतार्याचे दो दोन तृतीयांश भाग आकलन तीनमध्ये आहे उतार्यातील पन्नास टक्के कल्पनांचे आकलन आणि दोनमध्ये आहे उताऱ्यातील विषय अथवा मुख्य कल्पनेचे आकलन आणि एकमध्ये आहे प्रयत्न करूनही उतार्यातील कोणत्याही कल्पनांचे आकलन नाही आणि शून्यमध्ये आहे प्रयत्नच केला नाही अशा प्रकारे पदनिश्चयन एक अंक किंवा संख्याचा वापर करून केलेलं असतं आणि इथं त्यांची कृती दिलेली असते अशा प्रकारे क्रमवाचक श्रेणीमध्ये अशा प्रकारे पदनिश्चयन केलं जातं किंवा श्रेणी तयार केली जाते त्या पाहूया श्रेणी याविषयी माहिती इथे घेऊया तर अनेक विद्यापीठांनी समतराल श्रेणी पद्धती स्वीकारायची आपणास दिसून येते ज्यात विद्यार्थ्याचे वर्गीकरण चार गटात केले जाते मग कसं पंचाहत्तर शंभर गुण भेटलेले पंचाहत्तर साठमध्ये मध्ये चौऱ्याहत्तर गुण चाळीस एकोणसाठ गुण शून्यमध्ये एकोणचाळीस गुण या गटाचा निर्देश विशेष प्राबिण्य प्रथम वर्ग द्वितीय वर्ग उत्तीर्ण वर्ग आणि अनुत्तीर्ण असा केला जातो म्हणजे पंचाहत्तर ते शंभर हा गुणाचा विस्तार एक टप्पा तर साठ ते पंच्याहत्तर गुणाचा जो विस्तार आहे तो दुसरा टप्पा आणि ते बाकीचे जे आहेत त्याप्रमाणे टप्प्यानुसार आपल्याला समत्राल श्रेणी दिली जाते त्याविषयी अधिक माहिती घ्यायची झाली तर बघा आता सांगितलं मी तुम्हाला तर पंच्याहत्तर ते शंभर यामधील टप्प्याला आपण अंतराल असे संबोधले जाते हा पण मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर या अंतरालात कितीही गुण पडले तरी एक समान गणले जातात पाच अंतरालाची श्रेणी आपण गृहीत धरली तर ही श्रेणी खालीलप्रमाणे लिहिता येईल बघा कशा प्रकारे शून्य पाच दहा पंधरा वीस पंचवीस अशा स्वरूपात आपल्याला ही श्रेणी लिहिता येईल त्यानंतर पाहूया गुणोत्तर श्रेणी म्हणजे नेमकं काय तर हा शेवटचा श्रेणीचा प्रकार आहे गुणोत्तर श्रेणी ही देखील एक प्रकारची समतारा श्रेणी आहे शून्यापासून ही श्रेणी सुरू होते बघा लक्षात असू द्या शून्यापासून सुरू होते यात गुणविशेषाचा व्यक्तीच्या ठिकाणाचा पूर्ण अभाव हा शून्याने दाखविला जातो उदाहरणार्थ पाहायचं झालं तर फुटपट्टीवर शून्यापूर्वी काहीच नसते आणि शून्यापासून फुटपट्टीचे प्रमाण सुरू होते लांबी किंवा उंची शून्यापेक्षा कमी असत नाही पण तापमान मोजताना शून्यालाही अर्थ असतो येथे शून्य म्हणजे काहीच नाही असे ग्रहीत धरणे चुकीचे ठरेल कारण तापमान शून्याखाली जाऊ शकते याविषयी अधिक माहिती संशोधन पद्धती या पुस्तकाच्या घटक क्रमांक दोनमध्ये दिलेली आहे आपण ती वाचून घ्यायची आहे अशा प्रकारे गुणोत्तर श्रेणी म्हणजे काय शून्याचं काय महत्व आहे आणि कोणत्या बाबीमध्ये महत्व आहे हे आपण इथे पाहिलेलं आहे नंतर पाहूया मुद्दा त्यानंतर योग्य मापनाचे गुणविशेष काय काय आहेत हा मुद्दा आपल्याला येथे पाहायचा आहे तर बघा पहिला जो मुद्दा आहे किंवा पहिला गुणविशेष आहे ज्याचे मोजमाप करावायचे आहे त्याचेच मापन झाले पाहिजे उदाहरणार्थ वजन काट्याद्वारे केवळ वजनाचेच मापन झाले पाहिजे आणि वस्तूची उंचीची किंवा रुंदी या घटकांचा या मापनावर परिणाम होऊ नये त्यानंतर दुसरं गुण विशेष आहे तो, तो म्हणजे मापनाद्वारे मिळालेला निष्कर्ष किंवा निर्णय दीर्घकाळ स्थिर असावा उदाहरणार्थ मी रात्री माझे वजन केले तेव्हा ते पासष्ट किलोग्राम भरले असे मापन होत असेल तर वजन काट्यात दोष आहे असेच म्हणावे लागत त्यानंतर पाहूया आपण स प्रमाणता हा मुद्दा इथे आपल्याला पाहायचा आहे तर सप्रमाणता म्हणजे काय तर मूल्यमापनाचे सप्रमाण साधन अपेक्षित किंवा इच्छित बाबीचेच मापन करणारे असते वरवर पाहता हा गुणविषय सहज साध्य वाटतो पण शैक्षणिक मापनाच्या तपशिलात आपण शिरलो तर सप्रमाणतेचे काही पैलू किंवा प्रकार आपल्याला लक्षात येऊ लागतात सहप्रमाणतेचे चार महत्त्वाचे पैलू व त्यावरून पडणारे प्रकार कोणकोणते कुं आहेत तर पहिला प्रकार आहे आशय सहप्रमाणता दुसरा प्रकार आहे सहवर्ती सहप्रमाणता तिसरा प्रकार आहे रचना अनुसूत सहप्रमाणता आणि चौथा सह जो प्रकार आहे तो म्हणजे दर्शनी सहप्रमाणता असे आपल्याला चार सहप्रमाणतेचे प्रकार सांगता येतील त्यातला आशय सहप्रमानता हा आपण सविस्तर पाहूया मग आशय सहप्रमानता म्हणजे काय तर बघा शैक्षणिक आशयाचे स्वरूप आपल्याला उद्दिष्ट किंवा पाठ्यक्रमानात निश्चितपणे सापडते आणि चाचणीमध्ये सर्व शैक्षणिक उद्दिष्टांचा विचार होणेही आवश्यक असते म्हणून आपण काय करतो चाचणीत जर अभ्यासक्रमाचे सर्व घटक किंवा उद्दिष्ट योग्य पद्धतीने प्रतिबिंबित झालेले असतील तर त्या चाचणीत प्रत्येक उद्दिष्ट त्याच्या अग्रक्रमाप्रमाणे प्रतिबिंबित झाले पाहिजे शिवाय अभ्यासक्रमातील सर्व घटक त्याच्या महत्त्वांशाप्रमाणे व्यक्त झाले पाहिजेत आणि तसे झाले नसेल तर असे मापन अचूक अचूक मापन होऊ शकणार नाही म्हणजे असे समा प्रमाणतावर किंवा त्याच्या उद्दिष्टावर आधारित अशीच तुमची चाचणी झाली पाहिजे त्यानंतर पाहूया सहवर्ती सहप्रमाणता मग सहवर्ती सहप्रमाणता म्हणजे काय आपण ज्यावेळी एखाद्या क्षमतेचे मूल्यमापन करण्याचे नवे साधन विकसित करतो तेव्हा त्या क्षमतेचे मापन करणारे दुसरे एखादे साधन अस्तित्वात असते उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर एखाद्याला मानसिक क्षमता तपासण्याचे साधन विकसित करायचे असेल तर त्याला आधीच समाजमान्य असलेले जी मॅट ही चाचणी काळजीपूर्वक अभ्यासासाठी लागेल आणि आपण तयार करीत असलेल्या नव्या साधनाच्या आधार मिळालेले निष्कळ यात एक वाक्यता कितपत आहे या प्रश्नाच्या उत्तरावरच नव्या चाचणीची सहप्रमानता आपल्याला लक्षात येणार आहे मग सहवर्ती सहप्रमानता म्हणजे काय यामध्ये कोणत्या साधनाचा वापर केला जातो हे इथे सांगितलेलं आहे त्यानंतर पाहूया रचना अनुस्वीत सप्रमानता म्हणजे काय तर यामध्ये आपल्याला सांगता येईल की या प्रकारच्या सहप्रमानतेच्या नावाखाली रचना हा शब्द आपल्याला ज्या क्षमतेचे अथवा गुणदोषाचे मापन करावयाचे आहे त्याच्या संदर्भात वापरला जातो एखादी कसोटी ज्या क्षमतेच्या मापनासाठी तयार केलेली आहे त्या क्षमतेचे ते मापन करते असे सिद्ध करता आले तर ती कसोटी रचना अनुषित सप्रमाण आहे असं आपल्याला म्हणता ये त्यानंतर पाहूया आपण दर्शनी सप्रमाणता मग दर्शनी सप्रमाणता म्हणजे काय चाचणीच्या सहप्रमाणतेसाठी तिच्यात खालील वैशिष्ट्य असणे गरजेचे आहे आणि ते कोणकोणती तर पहिलं वैशिष्ट्य पहा यथार्थ चाचणीत विद्यार्थ्याच्या चा अपेक्षित वर्तन परिवर्तनाचे निरीक्षण किंवा त्याचा पडताळा मिळण्याची शक्यता असते दुसरं चा आहे ते वैशिष्ट्य म्हणजे चाचणीचे निष्कर्ष हे रूढ किंवा सर्व मान्य चाचणीच्या निष्कर्षाशी जुळणारे असतात आणि तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट क्षमतेच्या चाचणीची रचना करताना त्या क्षमतेच्या उपक्षमतांचा किंवा पहिलं विचार केला जातो अशी तीन वैशिष्ट्ये आपल्याला दर्शनी सप्रमाणतेची सांगता येतील त्यानंतर पाहू विश्वसनीयता हा मुद्दा पाहूया बघा प्राप्तंकाची अचूकता ही मापनाची फार मोठी गरज आहे कारण त्या प्राप्तांकाकरताच आपण व्यक्तीच्या क्षमतांचा अंदाज घेणार त्याला मार्गदर्शन करणार अशा रीतीने प्राप्तांकावर थकवा मनस्थिती आणि आजाराचा परिणाम होत असतो वास्तविक या बाबींचा कसोटीद्वारा मोजल्या जाणाऱ्या क्षमतांशी काही संबंध नसतो म्हणूनच त्यांचा परिणाम कमी करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न आवश्यक असतो याचा अर्थ आपल्या मापनाचे निकाल दीर्घकाळ स्थिर असावे अशीच आपली अपेक्षा असते जर परीक्षा एका निश्चित दिवशी एका निश्चित वेळी घेतली तर त्याचा फायदाच होतो म्हणून त्याला आपण विश्वसनीयता असं म्हणता येईल त्यानंतर चौथा जो घटक आहे परीक्षेचे प्रकार आणि कसोट्या हे, हे पाहणार आहोत याआधी आपण पाहिलं शैक्षणिक मापन या घटकावर आधारित सविस्तर अशी माहिती तर आता पाहणार आहोत परीक्षेचे प्रकार आणि कसोट्या त्याविषयी माहिती इथे घेऊया त्याआधी आपण या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कोणती उद्दिष्टे प्राप्त होतात किंवा कोणत्या उद्दिष्टाच्या दृष्टीने आपल्याला हा घटक अभ्यासाचा आहे तर बघा पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामान्य क्षमता कसोटी आणि विशेष अभिवृत्ती कसोटी यातील भेद ओळखता येईल या घटकाचा अभ्यास केल्यानंतर त्यानंतर कृतीचा वेग मापन करणारी आणि विशिष्ट क्षमतेने मापन करणारे अशा दोन प्रकारच्या कसोट्यांमधील भेद ओळखता येईल त्यानंतर क्रमांकांचा पुरस्कार करणारी कसोटी आणि निकषानुसार कसोटी यातील फरक स्पष्ट करता येईल आणि प्रत्यक्ष कसोटी पद्धती ओळखता येईल त्याचप्रमाणे कसोट्यांचे हेतूनुसार वर्गीकरण करता येईल असे विविध उद्दिष्ट आपल्याला या घटकामधनं साध्य करता येतील त्यानंतरचा मुद्दा पाहायचा आहे आपल्याला परीक्षा पद्धतीविषयी दृष्टिकोन तर बघा सामान्य क्षमता चाचणी आणि विशेष अभिवृत्ती चाचणी ही नेमकी काय आहे ते आपण येथे पाहणार आहोत तर बघा सामान्य क्षमता चाचणी आणि विशेष अभिवृत्ती चाचणी यापूर्वीच आपण हे पाहिलं की ग्रहित आहे की परीक्षेचा मुख्य हेतू हा काय आहे शैक्षणिक उद्दिष्ट साध्य झाली का नाही हे पाहणं आहे पण दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर विद्यार्थ्याने जे अध्ययन करावयास हवे हो ते त्याचे अध्ययन झाले आहे की नाही हे पाहणे हाच तो हेतू तुह। होय अशा रीतीने आपल्याला काय करा आहे विद्यार्थ्याच्या प्रावीण्याचा पडताळा परीक्षा दिसला पाहिजे यासाठी आपण दक्ष असतो अर्थात प्रावीण्य परिस्थिती परवेत भिन्न असते उदाहरणार्थ एखाद्या कंपनीला एखाद्या विशिष्ट कामासाठी उमेदवाराची निवड करायची असेल तर त्याला खालील प्रकारच्या प्रावीण्याची अपेक्षा असते मग ते कुठले प्रावीण्य आहेत तर ते आपल्याला सांगता येतील पहिलं आहे उमेदवाराची सामान्य शैक्षणिक पातळी त्याचे ज्ञान कौशल्य आणि अनुभव आणि दुसरे जे आहे ते म्हणजे विशिष्ट क्षेत्रात सोपवलेले कार्य करण्याची उमेदवारी क्षमता यालाच आपण विशेष अभियोग्यता असे संबोधले जाते त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे मुद्दा गती कसोटी कसोटी आणि सामर्थ्य कसोटी म्हणजे काय तर नोकरी करण्यासाठी उमेदवाराची निवड करण्याकरता अलीकडेच बऱ्याच वेळा गती कसोटीचा वापर केला करतात आणि या कसोटीत काय केलं जातं अनेक प्रश्नाची एक मालिका असते ठराविक ही सर्व प्रश्न मालिका सोडवणे अत्यंत अवघड व जवळजवळ अशक्यच असते त्यामुळे दिलेल्या विशिष्ट सर्व प्रश्न सोडवणारे किंवा जास्त प्रश्न सोडवणे जास्त यशस्वी व निवडीला पात्र उमेदवार ठरतात आणि सामर्थ्य वसुष्टी म्हणजे काय तर इथे बघा जसं की उदाहरण द्या घ्या की बी एच्या परीक्षेला तीन तासाचा वेळ दिलेला असतो पण सगळ्यांना त्यातील प्रश्नाची उत्तरे देता येत नाहीत काही उत्तरे येत असल्याने अर्ध्या वेळातून ही परीक्षा सोडून निघून जातात अशा रीतीने या कसोटीत उत्तरे लिहिण्याच्या वेगापेक्षा अचूक उत्तरे देता येण्याचे सामर्थ्य मोजले जाते आणि ही कसोटी सामर्थ्य कसोटी म्हणून ओळखली जाते बघा सामर्थ्य कसोटीमध्ये तुम्ही किती वेळात किती प्रश्न सोडवता याला महत्व नाही तर किती अचूक प्रश्न सोडवता याला महत्व आहे सामर्थ्य कसोटी ही अचूक प्रश्नावर आधारित असते त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रमाणकानुसार कसोटी आणि निकषानुसार कसोटी मग ह्या दोन प्रकारच्या कसोटीची सविस्तर आपण इथे माहिती घेऊया बघा यापूर्वी आपण काय पाहिलं तर प्रमाणांनुसार आणि निकषानुसार मापन म्हणजे काय याचा अभ्यास केला पण प्रमाणकानुसार कसोटी ही विद्यार्थ्याच्या संपादन कौशल्याचे मापन आणि त्यांच्यातील वर्गातील अन्य विद्यार्थ्यांशी तुलना करून करत असतो हा लक्षात असू द्या मुद्दा विद्यार्थ्याच्या संपादन कौशल्याशी कुठली कसोटी असते तर प्रमाणकानुसार कसोटी संलग्नत असते जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थी सरासरी गुण मिळवणार आहे असे म्हणतो तेव्हा त्याच्या वर्गात त्याच्या इतका किंवा जवळपास कमीत अधिक गुण अधिक प्राप्त केलेला विद्यार्थी असतात म्हणून प्रमाणकानुसार कसोटीतील यश कसं असतं उत्कृष्ट आहे असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ते निरपुरात उत्कृष्ट आहे असे मानता येत नाही हे यश सापेक्ष आहे ज्या विद्यार्थी गटाच्या कसोटीतून यश मिळाले आहे त्या गटापुरते ते उत्कृष्ट आहे गट बदल तर ते तसेच असेल असे आपण म्हणू शकत नाही म्हणून प्रमाणकानुसार कसोटी ही, ही गटानुसार बदलू शकते आता पाहूया निकषानुसार कसोटीची सविस्तर माहिती तर बघा एखादे नियुक्त कार्य समाधानकारकपणे पार पाडणाऱ्या आणि पार न पाडू शकणाऱ्या लोकांची वर्गवारी करणे हा असतो यात कार्य नियुक्त केले जाते आणि कार्याचे मूल्यमापन हे आदर्श अचूक निकषाशी तुलना केलेली असते किती विद्यार्थी त्या कार्यात यशस्वी झाले आहेत यापेक्षा विद्यार्थी ते कार्य निकषानुसार यशस्वीपणे करू शकले याला महत्त्व आहे म्हणजे विद्यार्थ्याचे यश त्याच्या गटाच्या तुलनेत न ठरविता निकषाच्या तुलनेत ठरविले जाते त्यामुळे हे मूल्यमापन निरपेक्ष असते आणि निकषानुसार कसोटी केवळ योग्य आणि चांगली आहे असे नसून ती विद्यार्थ्याला निश्चित प्रमाणात कौशल्य व यश प्राप्त करण्यासाठी प्रेरणाही देत असते म्हणजे येथे प्रत्याधान परिमाणाचा प्रत्यय येतो आपल्याला निकषानुसार कसोटीमध्ये मा त्यानंतर माहिती घेऊया आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परीक्षण याविषयी तर बघा उमेदवाराला ज्या कौशल्याच्या मापनासाठी चाचणी द्यायची आहे तीच कौशल्य प्रत्यक्ष परीक्षणात त्याला तंतोतंत वापरावे लागतात जसे आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या पोहण्याचे कौशल्य जाणून घ्यायची असेल तर त्याला प्रत्यक्ष पोहून दाखवायला सांगावे लागेल आणि एखाद्याच्या टंकलेखनाचा वेग माहीत करून घ्यायचा असेल तर त्याला प्रत्यक्ष टाईपराईटवर बसून टंकलेखनाचे काम करत असताना त्याच्या कामाचा वेग आपण तपासू अशी प्रत्यक्ष कसोटी नेहमीच उपयोगात आणता येत नाही अशावेळी अप्रत्यक्ष कसोटीची मदतसुद्धा घ्यावी लागते मग त्यामध्ये अप्रत्यक्ष कसोटीची काही उदाहरणे इथे दिलेली आहेत ते पाहू जसं की काही वेळा आपल्याला विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याची प्रयोग करण्याची क्षमता तपावसाची असते तेव्हा आपण त्याला ते प्रयोग करण्याच्या पद्धतीविषयी लिहायला सांगून त्या क्षमतेचे अप्रत्यक्ष मापन करू शकतो ही झाली अप्रत्यक्ष कसोटी दुसरं उदाहरण देता येईल इंग्रजी या परदेशी भाषेच्या लेखन क्षमतेची कसोटी घेताना प्रत्यक्ष इंग्रजीतून लेखन करावया सांगितले जात नाही तर पुढील प्रकारच्या प्रश्नातून त्याच्या इंग्रजी लेखन क्षमतेचे परीक्षण केले जाते त्यानंतर पाहूया पथक आणि एकात्मिक कसोटी यामध्ये आपल्याला काय सांगता येईल तर खंडित पद्धतीच्या कसोटीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न दिलेले असतात एक प्रश्न एका वेळी किंवा एकाच सूक्ष्म कौशल्याचे किंवा क्षमतेच्या अंशाचे मापन करत असतो आणि अखंडित कसोटीमध्ये काय असतं तर एखाद्या विविक्सित क्षेत्रातील सर्वसाधारण कौशल्याचे साकल्याने मापन केले जाते जसं भगा रिकामी जागा भरा बहुपर्यायी प्रश्न खरे किंवा खोटे सांगा असे जे प्रश्न असतात ते कसे असतात खंडित पद्धतीच्या कसोटीमध्ये मोडत असतात आणि हे प्रश्न आपण एकाच वेळी केवळ एका प्रकारच्या कौशल्याची तपासणी करतात तर दुसऱ्या बाजूला ती काय करतात एकात्मिक कसोटीमधला एक प्रश्न एकाच वेळी काय करत असतो अनेक क्षमतांचे मापन करत असतो म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर एकात्मिक कसोटी हा अनेक क्षमतांचं मापन करतं तर ही बाकीची जी खंडित पद्धतीची कसोटी आहे ती काय करते तुमच्या एकाच बाजूची किंवा एकाच कौशल्याचीच तपासणी करत असतं त्यानंतर पाहूया आपण हेतूनुसार चाचण्यांचे वर्गीकरण तर यामध्ये कोणकोणत्या चाचण्या यामध्ये आपल्याला सांगता येईल की या चार कसोटींचा किंवा मुख्य प्रकारांचा त्यामध्ये समावेश होतो मग प्रावीण्य किंवा कुशलता कसोटी म्हणजे काय हे आपण प्रथम पाहूया नंतर पाहूया संपादन कसोटी नंतर वैज्ञानिक कसोटी आणि पदयोजन कसोटी प्रथम पाहूया प्रावीण्य आणि कुशलता कसोटी म्हणजे नेमकं प्रावीण्य कसोटी म्हणजे काही कसोटी दिलेल्या क्षेत्रातील उमेदवाराच्या श्रेणी ठरवते कसोटी ही उमेदवाराचे शिक्षण प्रशिक्षण किंवा त्याला मिळालेला वेळ या गोष्टी लक्षात घेत नाही म्हणून ही कसोटी काय आहे अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकावरही आधारलेली नसते प्रावीण्य कसोटी ही उमेदवाराने पूर्ण केलेल्या शिक्षणक्रमाच्या उद्दिष्टाशीही निगडीत नसते तर विशिष्ट अशा क्षेत्रातील अभिप्रित असलेल्या किंवा अभिप्रेत असलेल्या संबंधित प्रावीण्यावर आधारलेली असते लक्षात काय ठेवायचं आहे प्रावीण्य कसोटी ही कशावर आधारित असते तर विशिष्ट अशा क्षेत्रातील अभिप्रेत असलेल्या संबंधित प्रावीण्यावर आधारित असते त्यानंतर पाहूया संपादन कसोटी तर संपादन कसोटी म्हणजे काय तर ही विशिष्ट अशा पाठ्यक्रमावर आधारलेली असते हा मुद्दा लक्षात असू द्या ही कसोटी विशिष्ट पाठ्यक्रमाची उद्दिष्टे एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनी वर्गाने कितपत यशस्वीपणे संपादित केलेली आहेत हे पाहता असते काही वेळा या कसोटीचे देह पाठ्यक्रमाचे यश मोजणे हेही असू शकते आणि प्रावीण्य कसोटीपेक्षा संपादन कसोटीशी विशिक्षकाचा अधिक संबंध येतो आणि ही कसोटी विशिष्ट अशा आशयावर किंवा अभ्यासक्रमावर आधारलेली असते त्यामध्ये आपल्याला सांगता येईल संपादन कसोट्या ह्या दोन प्रकारच्या असतात पहिला प्रकार आहे समावेशक संपादन कसोटी दुसरा प्रकार आहे संस्कारक्षम संपादन कसोटी त्यामधील समावेशक संपादन कसोटी म्हणजे काय तर बघा अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतली जाते आणि तर संस्कारक्षम संपादन कसोटी हे अभ्यासक्रम चालू असताना घेतली असते हे लक्षात ठेवायचा मुद्दा आहे तुम्हाला कारण वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तो विचारला जाऊ शकतो समावेशक संपादन कसोटी डॅश टॅश वेळी घेतली जाते तर कधी अभ्यासक्रमाच्या शेवटी तर संस्कारक्षम संपादन कसोटी ही अभ्यासक्रम चालू असताना अधूनमधून घेतली जाते समावेशक संपादन कसोटी हे शिक्षण मंडळ आणि विद्यापीठ अशा बाह्य संस्थांमार्फत घेतली जाते तर संस्कारक्षम संपादन कसोटी हे विशेष शिक्षकाकडून घेतली जाते मग समावेशक संपादन कसोटीमध्ये विद्यार्थ्याचे प्राप्ती केलेले अंतिम जे संपादन असते ते काय केलं जातं तपासलं जातं तर संस्कारक्षम संपादन कसोटीमध्ये विद्यार्थ्यांचे अंतरिम फलित तपासले जाते हे केवळ आपण लक्षात ठेवायचं आहे नंतर पाहूया आपण नैदानिक कसोटी तर विशिष्ट क्षेत्रातील क्षमता काही वेळा विद्यार्थी प्राप्त करू शकत नाहीत कारण त्याच्या काही उणिवा त्याला त्या क्षमताच्या प्राप्तीत किंवा दर्जा राखण्यात अडचणी निर्माण करतात या उणीवांचा शोध घेणे गरजेचे आहे आणि विद्यार्थ्याच्या या उणीवांचा आणि सामर्थ्याचा शोध घेऊन शिक्षक आपल्या अध्यापनाचे नियोजन करू शकतो अशा प्रकारच्या ज्या उणीवांचा शोध घेणाऱ्या आहेत त्याला नैदानिक कसोट्या विद्यार्थ्याच्या प्रगतीतील अडथळ्याची कल्पना देतात म्हणजे नैदानिक कसोटीद्वारे तुम्ही विद्यार्थी त्या गोष्टीमध्ये का प्रावीण्य मिळत नाही हे शोधून काढून त्या दृष्टीने तुम्ही अध्यापन करू शकता मग नैदानिक कसोटी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतरची कसोटी आहे पद पदयोजन कसोटी मग पदयोजन कसोटी म्हणजे काय काही वेळा काही संस्था काय करतात विद्यार्थ्याच्या क्षमतेप्रमाणे त्याची व्यापिक व्यापक वर्गवारी करण्याचा प्रयत्न करीत असतात मग या वर्गवारीचा हेतू विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे अध्यापन करणे हा असतो मग पदयोजन कसोटीचा उपयोग क्षमता पातळीवर विद्यार्थ्याचे वर्गातील नेमके स्थान निश्चित करण्यासाठी आपण प्रमाणित निवड कोसोट्या घेणार आहोत आज सर्वत्र उपलब्ध असले तरी त्याचा उपयोग न करता प्रत्येक संस्थेनं काय केलेलं आप आहे आपल्याला अशा निवड कोसोट्या निर्माण करणे व वापरणे हितकारक आहे असं ठरवलेलं आहे आता आपण या वेगवेगळ्या वेग कसोट्या पाहिल्या पण ह्या कसोट्या आपण कोणत्या वेळी कोणती कसोटी वापरायची म्हणजे योग्य कसोटीची निवड आपण कशी करायची हे पण येथे पाहूया तर योग्य कसोटीची निवड करण्यासाठी आपल्याला प्रथम काय करायचं असतं या प्रश्नांची उत्तरं घ्यायची असतात मग प्रश्न कसे असतात परीक्षार्थी कोण आहे मग प्रौढ आहे का तरुण आहे का नोकरीसाठीचा उमेदवार आहे की शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठीचा उमेदवार आहे का इतर आहे या प्रश्नाचं उत्तर शोधून तुम्हाला कसोटीची निवड करायची असते दुसरा प्रश्न लक्षात घ्यायचा आहे की परीक्षार्थीकडून कोणत्या कार्याची संपादनुकीची माहिती हवी आहे तिसरा प्रश्न विचाराचा स्वतःला मूल्यमापन कोणत्या पाठ्यक्रमाशी संबंधित आहे किंवा परीक्षेतून मिळालेल्या माहितीच्या कशासाठी वापर केला जाणार आहे या विविध प्रकारचे प्रश्न प्रमाणपत्रासाठी करणार आहेत का श्रेणी वर्गासाठी का शिक्षणक्रमातील प्रवेशासाठी का पुढच्या उच्च पदासाठी निवड करायची आहे का उपचारात्मक कार्यासाठी निवड करायची आहे इतर माहिती मापन अचूक आहे का हे सर्व निवडून आपल्याला कसोटीची निवड करायची आहे अशा प्रकारे आपण दोन घटक आजच्या या लेक्चरमध्ये पाहिलेले आहे कोणकोणते शैक्षणिक मापन आणि परीक्षेचे प्रकार आणि कसोट्या हे दोन घटक इथे पाहिलेले आहेत राहिलेले घटक आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करूया जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद